चतुर्थी गणपती बाप्पा चिर कोणाचं तोंड पाहून उपास सोडतो? चंद्राचं. आले का चतुर्थी गणपतीचे तोंड चंद्राचं आहे का काही समन? बरं, काय काय तर चंद्र बी उगवून देत नाही. उगवायच्या आधीच भूक लागली असती. बिल्डिंगच्या आड लपला या झाडाला दिसणार. बिल्डिंगच्या आड कुठे लपत असतो का चंद्र? खाऊन मोकला. तुमचं सोडा, आमच्या वार करायला काय काय नाही. एकादश कळा नाही. आता आज बी एकादश आहे, पण दोन आल्यात. आता उद्या वार करायची एकादशी, त्याच्यामुळे आज दशमीच मान्य असतीच आपले संप्रदाय. एकादशीला सुद्धा किती शाबोधाना का हे माणसाला कळा ना. परवा मागच्या एकादशी एक वार कर, इतका शाबोधाना खाला ते शिकलं तर नाकातून शेंगदाना बाहेर आला. अरे तू काय रोजाने जेवत होता का काय? तुला काय रोज दिलाय का गिळायला? जरा मापात खा ना भाऊ. तू म्हणजे हाती तिथं माती होईन ना बाळा. विठ्ठल चतुर्थी गणपतीची तोंड चंद्राचं काय पाहायचं? महिला मंडळ चित्त देऊन आहे का? उपवास तुम्ही शक्यतो जास्त धरता, त्याच्यामुळे तुम्हाला माहित असायला हवं. चंद्र ही देवता आहे माय बाप, पवित्र देवता आहे. पण एकदा चंद्राकडून चुकीचं पाऊल टाकण्यात आलं आणि त्याला ऋषींनी शाप दिला, तुझं अस्तित्व नष्ट होईल. पूर्वीचा शाप खरं होत होतो, कारण माणसाच्या शब्दात ताकद होती. जसं माणसं बोलत होती तसं करत होती. बोले तैसा चालेन त्याची वंदावी पावली. वचना फिरते आधमजल. किंवा तुका म्हणे करोने द्यावी त्याचे पाय माझे जीवे. जसं बोलतो तसं करून दाखवतो. तुकोबारा म्हणे त्याला डोक्यावर घेऊनच मी नाचतो. हा, आणि तुकडोजी महाराज सुद्धा म्हणले बोले तैसा चाले तो थोर मानावा, बोले तैसा न चाले तो चोर मानावा. शाप खरं होत होत, कारण वाणी ताकद होती. आता वाणी ताकद राहिली नाही, कारण तोंडाव एक महाग एक तोंडाव माणूस भेटला तर इतका गुळ फिकितो, तो इतकं वर्णन करतो की आपल्याला वाटतं हेच आपले इतकं प्रेम जगात कुणावर नाही. वा 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 वा, तुमच्यासारखं रत्न तालुक्यात नाही. तोंडावून पुढे गेल्या बंगार रायती. त्याने तर गावचं वाटोळं केलं. कसं शाप खरं ठरत्यान बरं? तोंडाव एक वाणी तरी काय तप राहिले का? फुटा फुटाव शाप आहेत. आता ह्याचं वाटळ हो वाटळ होतच नाही ना, शब्दातच वजन नाही. पूर्वीचा शाप खरं म्हणले तुला काळीमा प्राप्त होईन, तुझं अस्तित्व नष्ट होईन. पांढरा चंद्र होता पण काळच झाला जागी. साधूचा आशीर्वाद आहे ती काय खोटं ठरतं काय तवा? मग बऱ्याच ठिकाणी चंद्र फिरला पण चंद्राचा प्रश्न निकालीच लागाना. दुसरे एक साधू भेटले म्हणले येड्यावानी करू नको, सध्या एकच कोर्ट चालू ते म्हणजे गणपती बाप्पा. मोकार बाकीच्या देवाच्या नादी लागू नको, पैसे घेते तुझ्या पोराचं ऍडमिशन करून देतो. म्हणते ऍडमिशन होणार नाही, पैसे हाणते परत मोबाईल स्विच ऑफ करून टाकते. तू मूर्खावानी करू नको, फक्त चांगला तू मधला मुकादम वजनदार पाहिजे. बाकीच्या देवाला काय नादी लागले गणपती बाप्पाकड असं आहे का? हा, आले गणपती बाप्पाकड आला असं लोटांगणच घातलं माय बाप. गणपती बाप्पाची स्तुती केली, तुमच्यासारखा काय देव आहे का? रिद्धिस्थिती तुमच्या पाय स्तुती केल्या, देव प्रसन्न होतो बरं का? देवाला स्तुती प्रिय. चंद्राने गणपती बाप्पाच असं मोकळ्या मनाने वर्णन केलं. गणपती बाप्पा म्हणले वर्णन बाद झालं, काम बोल. मुद्द्याला हात घाल, स्तुती तुझी आता डोक्यावर चाली नाही तर झपका टाकीन तुला. म्हणले कामाचं बोल म्हणले. आता स्तुतीतला काय लिमिट आहे का? नाही. दोन तास काय स्तुतीवारीच घाली होतो का? म्हणले बाकी तू सांगणार कवा चाली कवा? मग काम काहीच नाही म्हणले. हे बघा ना राव म्हणले, पांढरा फेक बघायसारखा गडी होतो चांगला कावळ्यासारखा झालो म्हणले. चुकीचं पाऊल म्हणले असं द्या तर चुकत असत. परत चुक करणार नाही, माझा शब्द आहे. उपशाप द्या. गणपती बाबाने उपशाप दिला, तुझी काळीमा राहणार पण एक एक दिवसाने तू पांढरा पडत जाशील, तुझं अस्तित्व वाढत जाईन. 15 दिवसात पूर्ण होशील, ज्या दिवशी पूर्ण होशील तो दिवस पौर्णिमा. आणि परत तुला साधूचा शाप लागन, परत एक एक दिवसाने कमी होशील, ज्या दिवशी नष्ट होशील तो दिवस आमोशा. मनोभावाने तुम्हाला शरणाला म्हणून तर अजून एक उपशाप देतो. या कलियुगामध्ये लोक चतुर्थी माझी धरतीन, पण तुझं तोंड पाहून उपास सोडल्याशिवाय त्या व्रताचं पुण्य त्यांना मिळणार नाही. म्हणून चतुर्थी गणपतीची तोंड चंद्राचं हे ओरिजिनल उत्तर फिट करून ठेवा विटा. आणि काय काय ना, चतुर्थी कळत नाही, एकादश कळत नाही, सोमवार कळत नाही. नाही ना, त्यांचा जन्मच धर्म बुडवण्यासाठी झालेला असतो. मरणाची पिली मायबाप दोन पेताडे चतुर्थीच्या दिवशी डुलत डुलत निघाली घरी. रस्त्याच्या कडेला हीर होती आणि हीर ही एका पेताडाने डुकून बघितलं. चंद्राचं प्रतिबिंब हिरीच्या पाण्यात पडलं होतं. ती पेताड म्हणला आल्या का? चंद्राचं पाण्यात पडलेला का? दुसरा म्हणला तुला काय करायचं? चल पडून नाही म्हणलं काढलंच पाहिजे म्हणजे. दुसरा म्हणला ह्याला का काढायचा? म्हणला माझ्या बायकोने चतुर्थी धरले नाही, हो जर उगावलाच नाही तर माझी बायको रस्सा रूपाशी म्हणून हो इथं पवत बसलाय म्हणलं. ती वाट बघती उगवायची. वड म्हणले ह्याला वर. आर म्हणले वडायचा कसा? म्हणले आण बादली. बादली सोडली पोहरा पाण्यात. बादलीचा आणि पाण्याचा प्रश्न झाला की चंद्राचं प्रतिबिंब हलायला. पुढचा म्हणला पळतय पळतय चपळे वड वड वड.
बादला बादली चंद्र वाढला म्हणून आता बादलीत भी एक प्रतिबिंब दिसायचं आणि खाली अर म्हणले डबल आहे काय रे अर म्हणले जळून दे एक होईना उपस म्हणला आणि जीज बादली वाढायला सुरुवात केली इरीच्या कपारेला दोघं भी मोठ्याने गणपती बाप्पा मोरिया बादलीची ओरिया ना जवा काय नेटला आणि ओढले तटकून दोन तुटलं तनक्यासरशी हिसक्यासरशी दोघं पडले उत्ताने चंद्र दिसला त्याच्यातले एक मला एका झटक्यात वर लावला का नाही पडलाच नव्हता मूर्खा हो तुम्हाला चतुर्थी सुद्धा कळा ना पियाला मुळात तर पिऊच नका पण निदान चतुर्थी तरी पाळा एखादस सोमवार काय हाय का नाही धर्म मुळात तर व्यसनच करू नका आणि करूच नका माझी विनंती गणपती बाप्पाच्या दरबारात बसले जरा चांगला संकल्प करा 75वं वर्ष अमृत महोत्सव धारेशे तरुण मित्र मंडळ 75 वर्षापासून अखंड गणपती काय काय गणपतीची मंडळ फॉर्म मध्ये आली नष्ट झाली त्यांच्यातच हाणामाऱ्या झाल्या वर्गणी वाचून झाल्या कशा वाचून झाल्या परत जोमाने दुसरी कार्यकर्ते वादल्या फॉर्मला आली पण अखंड हरिनाम सप्ताह जसा असतो तसा 75 वर्ष अखंड गणपती बसवणार आमचा धारेश्वर करून मित्र मंडळ त्याच्यात खंडच नाही मग त्याचं स्वरूप बारीक असो मोठं असो पण गणपती फिक्सच मग हे 75 वर्षापासून आपण एवढा सोहळा करतोय निदान बदल काय झाला आपल्यात हे फार महत्वाचा मुद्दा 6 दिवसाचा कीर्तन सोहळा आहे मग 6 दिवसाच्या कार्यक्रमात कमीत कमी 6 तळी माळकरी वाढव ना नाही 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 तीन तरी 2 कीर्तन करत 1 तरी माळकरी वाटेला येवा ना आमच्या नाही फक्त रेट वाईज साठी गणपती काय वदनी कवळ येता फक्त प्रसाद आणि आरत्या करायच्या मोदक धनकून हाणायचा अरे बदल किती झाला हे महत्वाचा मुद्दा आहे एक सांगतो उत्सव किती मोठा आणि महाराज किती मोठे ह्याला किंमत नाही एका कीर्तनात किती तरुण मुलांनी व्यसन करत सोडून दिले ह्याला खरी किंमत आहे कीर्तन कमी ऐका पण माणसात बदल झाला पाहिजे आम्ही जे झालो सांगू आमची फार नरडी तुटा लागली आरडो आरडून तुम्ही बी पियाक झाले ऐकू तुम्ही बी काय कमी महाराज वाटा नाहीत लावली तुम्ही लय कीर्तन ऐकताय तुम्हाला बी ओरडोत झालाय पण बदलायचं कुणी तुमच्यात बी बदल होतो पण मंडपात हायत वर खरे रे महाराज म्हणते ते अगदी खरे व्यसन वाईट आहे नाही करायचं आपल्याला कीर्तन चालू येतो वर कीर्तनाच्या बाहेर मंडपाच्या गेल्या की तंबाखू हातावून गप्प सुरू लय लांबून लांबून महाराज येते तर लय आरडतात बो आणि आवंदा तर 6 कीर्तने ठेवली होती लका बाकीचा तर काही कार्यक्रमच ठेवला नाही मंडळाने जरा झमकी पंकी बाकीच्या मंडळाने बघा ना नाही तसले कार्यक्रम ठेवले पण आपलं मंडळ सात्विक आहे म्हणले नुसती कीर्तनाचंच पण म्हणले असं नाही तेवढाच परमार्थ घडला आपल्याला पण ते लयच महाराज आरडत होते पण ते शेवटच्या दिवशी आलेलं लय बारीक पिलू होत र पण लय झपकीत होत लगा अरे दुसरा म्हणले त्यांनी सांगितले व्यसन करू नका गप सांगतच असत्यात होय होय म्हणायचंच असते सांगणं त्यांचं काम आहे माना डोलवणं आपलं काम आहे हा आपण बी चांगलं वागल्या त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा अरे नालायक खायत म्हणून तर चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे त्यांचा नको मानाव घेऊ त्यांचा धंदाच आहे त्यो थांबून मोकळा मुलांना विनंती व्यसनापासून दूर व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन गुटखा खाल्ला तोंड पटन दारू प्याला लिव्हर पटन चांगल्या कामात बंधन तुटन मित्रमंडळ चांगली ठेवण्याचा सुरुवातीला 5 त्यांना ताडी तुमची वळख त्यांना आडी दारू असल्या तर गुढी इकावं लागन महाडी एकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी अर लावण्याच्या दारूला काडी धरण्या अनुभव तुकबाची जोडी मंकळन परमार्थाची गुढी व्यसन करू नका निर्व्यसनी जीवन जगा हाच खरा गणपती बाप्पाचा उत्सव आहे वेडावल गणपती बाप्पाला आपण दुर्वा वाहतो एकही असं मंडळ नाही की ती गणपती बाप्पाला दुर्वा वाहत नाही प्रत्येक मंडळामध्ये आणि दुर्वा आणण्याचं काम शक्य तर छोट्या कार्यकर्त्यांकडे असत बारके लहान लहान मुलं त्यांच्याकडे काम असत दुर्वा ना हार घेऊन या सजावट करा मी म्हणतो नळ निळ जांबवंत पुढे चाले हनुमंत हे सगळे जे संयोजक मंडळी पुढे होऊन करतात ते तर महत्वाचेच आहेत पण पडद्यामागची बाजू जे मंडळाचे कार्यकर्ते जे असतात मंडळाचे छोटी छोटी कामं पार पाडणारी मग त्यांनी गणपती बाप्पाची सजावट त्यांना गण लावणं त्यांची सेवा करणं आरतीचं ताट लागलं की पेटवून देणं बसकर पटेट खुडच्या टाकणं मंडप स्वच्छ करणं
ह्या कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव म्हणजे मानाची अपेक्षा न करता माय बाप ही छोटी छोटी कामं पार पाडतात. हनुमंतरायन ही नळन निळन जांबवंत सगळ्याच्या देण्यात राहते पण वानर सेनेचं काही योगदान आहे का नाही? तसं मंडळात जे प्रमुख आहेत त्यांचं तर योगदान आहेच पण ह्यांच्या मागची पडद्या मागची बाजू छोटी छोटी सगळी मंडळातले संयोजक असतात त्यांच्यामुळं तर मंडळाला हा आनंद असो प्राप्त होतो माय बाप. त्यांच्यामुळं तर हा सोहळा पार पडतो आनंदानं. आणि मग ते दुर्वाण्याचं काम बारकाल्या मुलांकडे असतं. गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतेत त्याचं उत्तर आहे का? आपल्याला तिसरं चरण सोडायचं या अभंगाचं. आता काही काही उलटी पलटी डोकं लावून बरीच कारणं शोधून काढली. एक जाय म्हणला गणपतीला दुर्वा का वाहते तर म्हणला रावणाच्या बंदेशाळेत 33 कोटी देव होतं तिथं गणपती बाप्पा होते. गणपती बाप्पाकडे काम होतं गाढवं चाऱ्याचं आणि संध्याकाळी गाढवांना खायला काहीतरी पाहिजे म्हणून भला मोठा हारळीचा भारा गणपती बाप्पा संध्याकाळी घरी येताना आणायचे आणि म्हणून गणपती बाप्पाच्या डोक्यावरती दुर्वा व्हावं लागतात. तू बिघडला का काय का तू मूर्ख आहे का काय? अरे गणपती बाप्पा तिथं बंदेशाळेत नव्हतेच. ते 33 कोटी देव म्हणजे 33 कोटी. कोटी शब्दाचा अर्थ संख्यात्मक नाही रचनात्मक आहे. कोटी म्हणजे प्रकार. ते अष्टवसू अश्विनी कुमार 12 आदित्यन 11 रुद्र हे 33 कोटी देव गणपती बाप्पा तिथे नव्हते. मग गणपती बाप्पाला दुर्वा का वाहते तर त्याचं उत्तर आहे का? गणेश पुराणात त्याची ओरिजिनल कथा आहे. अनलासुर नावाचा राक्षस आहे तो जगामध्ये असा तोंडातून आग बाहेर फेकत होता आणि सगळ्या भक्तांना त्रास द्यायला लागला हो. आणि जिथं चांगलं काम असून तिथं जाऊन तो जे असा आग वाकायचा तेव्हा म्हणजे आज त्यात तशी काय काय चांगलं काम त्यांच्या पोटातलं दुखतं मग तिथं जाऊन भाडाभाडा वकत येते कशाला कीर्तन आणि कायला मंडळ आणि तुम्हाला काय तू गपला का नको येड्यावाने करू तू माळ घालू नको घालणाराला नाव ठेवू नको आणि काय राक्षस काय कमी इतका काय हा चांगल्या कामाला आडवं येणार सप्त्यात नाही दिंडीत नाही पंगत नाही मंदिराचा जीर्णोद्धार नाही कवा चांगलं घडून देणार नाही हे राक्षसच आहेत माय बाप. आणि मग तीच बाकीचे म्हणले गणपती बाप्पाला विनंती करा गड्या. आणि काय ह्या गणपती बाप्पाला आणि ह्यांच्या बापाला बिना हे लोकाचा लय कळवळा इतका बी कळवळा नसावं. आपलं घरदार फॅमिली फॅमिली जर उठलं की लोकांचीच कामं करीत बसले स्वतःचं काय आहे का नाही हे बाप बी असं ते ईश निघाला समुद्रातून गटागटात हाणलं महादेवाने धारेश्वर. आणि मग 20 प्रश्न केले हो शरीरात 10 सुरू झाला मग 10 कशाने शांत होईना मग एकच उपाय झाला भजन करे महादेवन रामपूजी सदाशिव भगवान शिवजी. आणि आपलं धारी गावातला धारेश्वर तर मानाची माय बाबा आपली पालखी असते कारण आपला धारेश्वर नुसतं मनाला धारेश्वर नाही महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं मूळ अधिष्ठान शिखर शिंगणापूरवरून आलेला आपला धारेश्वर माय बाबा. आणि ज्या भक्तानं हित आणला काय नाव बाबांचं ते जैतोजी बाबा महान साधू माय बाबा जैतोजी बाबा रोज शिंगणापूरला जायचे काय अधिकार आपली जिंदगी गेली तरी काय काय अजून शिंगणापूर बघितलं नाही आणि ते रोज जाऊन यायचे माय बाबा काय सेवा असेल. आणि वय झाल्यानंतर म्हणले मला आता येणं शक्य नाही आता मी तरी कवर देवा तुझ्या वारे करू जर खरी सेवा असेल तर आता तुला माझी दाहिरीची वारी करावं लागेल कवर मी शिंगणापूरला येणार. देव मी म्हणला ज्याची खरी सेवा आणि त्याच्या भाई काय जेवा बाद झालं म्हणले ना काही शिंगणापूरला मीच तुमच्या मागे येतो. आणि मग माय बाप भक्त पुढं देव माग भक्त पुढं देव माग आणि देव भक्ताच्या मागे पडे उभा राही सांभाळले तर दाहेरी गावच्या शिवाले आमच्या जेतुजी बाबांनी बघितलं बा खरंच आला आहे का येऊ आणि माग बघितलं आणि देव भगवान गुप्त झाले आणि तिथं धारेश्वराची निर्मिती झाली आपल्या गावचा इतिहास म्हणजे प्रत्यक्ष स्वयंभू देवस्थान संजीवन समाधी घेतली आमच्या जैतुजी बाबांनी. कशाची ताकद आहे ही होय भक्ती केला तैसा पुरवी धरते इच्छा असं लोखंड एकदा ताप येलं ना कसं बी वळवा येतं तसे भक्तीच दिले ना देवासा कसा बी वळतो मग ती गोढी धुतय खुरपू खुरपू लागतंय सावतामाळी चौक मंडळाचं नाव बी सावताम बाबांचं खुरपू लागतंय कपडे धुतय काही काम करतंय फक्त त्याला तापावं लागलं की लोखंड वळत असं जड मग ती रगील असतं तसं देव आपल्यासाठी रगील आहे भक्तासाठी लवचिक आहे विटल पॉवरफुलच होता आणला सुरू पण त्याला लोकांचा आशीर्वाद नव्हता म्हणून पराभव गणपती बाप्पानी टाकला गिळून त्याला. आता ते आगच वकीत होता म्हणले ते आग गेलं तेच काम करणार ना त्याने मी शरीरात मी माझा 10 निर्माण केला पोटात आग सगळ्या शरीराचा गणपती बाप्पांचा 10 सुरू झाला काय करावं हेच कळ नाही सगळ्या देवाने आसुर शस्त्र वाहिले तरी सुद्धा 10 शरीराचा 10 शांत होत नाही. मग शेवटी माय बाप
देवावर संकट आल्यावर साधूच कामाला येत असतात. सगळ्या साधूंनी मीटिंग घेतली, म्हणले आपल्या देवावर संकट आहे, म्हणले आपल्याला काहीतरी करावं लागेल, काहीच करू नका, म्हणले एक काम करा. 88,000 ऋषींनी 21-21 दुर्वांची जोडी एकत्र केली आणि सगळ्यांनी माझ्या भक्तीनं भावानं प्रेमानं जिवाळ्यानं आपुलकीनं गणपती बाप्पांच्या डोक्यावरती 88,000 ऋषींनी दुर्वांची जोडी वाहिली. सगळे शस्त्र आस्त्र मंत्र तंत्र गोळ्या बिस्किटे सगळे खाऊन झालती तरी सुद्धा गुण आला नव्हता, पण साधूंनी प्रेमानं दुर्वा वाहिल्या की गणपती बाप्पांचा दाह शांत झाला, म्हणून गणपतीला दुर्वा वाहतात. हेच बाप्पाला दुर्वा वाहतात बरं का. आणि तुकोबाऱ्या म्हणे गणपतीला अच्छा दुर्वाचा तुरा असा शुभून दिसतो म्हणे, तुरा दुर्वाचा शोभला शेंदूर गणपती बाप्पाला प्रिय. अष्टविनायक सगळे शेंद्रामध्ये शमी वृक्षाची पानं गणपती बाप्पाला प्रिय, शेंदूर शमी बहु प्रिय झाला, तुरा दुर्वाचा शोभला. माता इतका वजनदार देव आहे, सगळ्या देवांचा अध्यक्ष आहे, देव पंचनाथ पहिला नंबर आहे, गणांचा पती, गणांचा स्वामी, गणांचा मालक, बुद्धीची देवता, रिद्धी सिद्धी त्यांच्या बायका. मग एवढा मोठा देव म्हणजे कसं असतं, मग आता माणूस मोठा म्हणल्या मग गाडी बी त्याच मापात पाहिजे ना, गाडी वाहन बी तसं लय हाय पाय म्हण तसं नसत, ती काय म्हणजे लेवल क्रिएच काय आहे का नाही बा म्हणले. मग आता इतका मोठा देव आहे आणि वाहन काय आहे का पटण्यासारखं, कसं बा आता ही माणूस एवढा मोठा आणि इतकं कसं जमन बो. मग का उंदीर वाहन आहे बो, गणपतीचं अगोदरचं वाहन मोरया बरं का, मोरई खरं वाहन अगोदर हा, म्हणून तर गणपती बाप्पा मोरया म्हणतात की मोराव बसून या हा पहिला अर्थ. आणि मोरया गोसावी गणपती बाप्पाचे महान भक्त झाले, ते भक्ताला बी आशीर्वाद दिला की माझ्या नावाच्या पुढे तुझं नाव फिक्स होईन गणपती बाप्पा मोरया. आणि चिंतामणी देव चिंचवड गावात आहे, ते त्यांचे चिरंजीव. आणि त्यांना तुकोबाराने जेव्हा बोलवले मग गणपती बाप्पा आल त्याशी ती दुसरी कथा आहे, ते आता परत बघू आपण. मला काय सांगायचंय तर मोर गणपती बाप्पाचं खरं वाहन आहे. तो म्हणताना उंदीर कसं काय आलं, ते काय झालं, ह्यांचं वाहन मोर आहे पण त्यांचा भाऊ कार्तिक स्वामी त्याच्याकडे गाडीच नव्हती, ते असंच मोकार चलत फिरायचं. गणपती म्हणले तू मूर्ख आहे का, अरे गणपतीचा भाऊ आहे जरा लायकीत राहणं तो असा मूर्ख म्हणे का करतो, म्हणले अरे आपल्या बापाकडे नंदी, आईकडे वाघ आहे, माझ्याकडे मोर आहे आणि तू असाच बोंबलत फिरतो. आणि काय कर म्हणले, परिस्थितीच नाजूक आहे म्हणले, तुम्ही मोठी माणसं, एक भाऊ मोठा आणि दुसऱ्याला दाबला, आम्हाला बिडीला पैसे ठेवले नाही म्हणले. मग गणपती बाबा म्हणले माझं वाहन तुला दान, स्वतःच वाहन होत मोर भावाला देऊन टाकलं. आता तिथून पुढे कार्तिक स्वामीचा कोणता फोटो बघा, कार्तिक स्वामीचं वाहन मोर रे, ते कार्तिक स्वामी त्या आधी गाडीच नव्हती भावानं दिली. हे बंधू प्रेम कसं असावं हे गणपती बाप्पाकडून शिकाव. त्याच्यामुळे गणपतीच्या दरबारात आल्यावर भावावर प्रेम करायला शिका, एवढं जरी केलं तरी समजायचं आपला गणेश उत्सव चांगला सफल झाला बेटा. बंधू प्रेम शिका गणपती कडून, स्वतःची गाडी दिली काय असेल अंत करे उदार, भावभावात एकी ठेवान. माझी विनंती सगळ्याला अख्ख्या गावासंघ भांडण करा, पण भावासंघ करू नका, दुःखातून संकटात गाव येणार नाही पण तुमचा भाव मात्र दाहून आल्याशिवाय राहणार नाही. साठी जावा जावा ती की ठेवा आल्यात का, जावा जावा जरा एके चरणा राहा, दोन घराची एक घर करा, एका घराची दोन करू नका, ही फार मोठी जबाबदारी तुमच्यावर. हा पण तुम्ही जेवता जेवता जर असा शब्द प्रहार केला ना, अर जेवण झालं असं मग जेवता जेवता मालक जेवतो ते जाऊन त्याची मंडळी तीन जोडपी असं आणि मग ते मालकाला ते म्हणतो आज लयच नाराज आहे, काय नाराज काय बघायचंय तवा, दोन भावाने सगळं हाणलं तुम्हाला तर काहीच ठेवलं नाही, सगळे शेती तुमच्या डोक्यावर, ह्यांचं काम करू करू एक मुंबईला राहिला एक तिकडे हायफाय सिटीत राहिला, आपण मेलो राहणार दारी धरू धरू. ते म्हणतो म्हणणं काय, काय म्हणण्याला जाळायचंय तवा, थोरल्याची पोरं पुण्यात शिकाय, मधल्याची पोरं मुंबईला शिकाय, आपलं पोरगे मेला धायरीच्या मराठी शाळेत भात खाऊ खाऊ भात खाऊ खाऊ. आणि आम्हाला काय तो बायका माणसाला चुली पुढं जळायचं, तुम्ही तुम्हीच माणसाकडून सात लग्न करा जरा गुटगुटीत दिसावं म्हणून आमचं काय तो पण तुमच्यासाठी आमचा जीव तिळते तुटतो. ते म्हणतो म्हणणं काय, काय म्हणणं आहे तवा, काहीच म्हणणं नसतं, फक्त तुम्हाला सांगते वेगळे निघाण वेगळं निघून संसारा बघा, असं करू नका, जावा जावानी बहिणी बहिणी सारखं राहावा आणि बंधू प्रेम टिकवा हे गणपती बाप्पाकडून शिका. आणि मग आता भावाला गाडी दिली हे मोकळेच झाले, ह्यांच्याकडे वाहनच राहिलं नाही, मग काय करायचं. तर त्याच काळामध्ये एक घटना घडली, इंद्राच्या दरबारामध्ये गायन करणारा गंधर्व होता, राग चुकला आणि इंद्राने शाप दिला मृत्यूलोकी जाऊन उंदीर होशील, आणि गणपती बाप्पाने त्याला उपशाप दिला की तो उंदीर होशील याच्यात बदल होणार नाही, पण आता मला बी गरज आहे म्हणले असं नका बारगा, पण गाडी नसल्यास काय करणार.
पाडला नार इंदरी गाडवाचं पाय म्हणले आता माझ्याकडं नाहीच गाडी तर मी तरी काय करू. तुला बी ऋषीने शाप दिलाय, तू बी लय येड्यावानी करीत होता, पण जाऊ दे माझं मन मोठं आहे. जेव्हा गरीबाला मोठा करतो तेवच खरा मोठा माणूस असतो. अरे मोठी तर मोठे तर मोठे कोणी करीन, पण छोट्याला मोठा करतो तेव खरा मोठा. मग दिसायला लहान आहे पण इंद्राच्या दरबारातला तो गंधर्व. तेव्हापासून गणपती बाप्पांचं वाहन उंदीर आहे. उंदीर असे जयाचे वाहन, माता जडी तर मुकुट पूर्ण. चार चरण लोक झाली बरं का, आता तर परत तिकडे यायचं नाही. आता राहिलेलं दोन चरणाचा भावार्थ भजनानंतर मोजक्याच वेळात बघायचं. हाताने टाळी मुखाने नाम, जेवढे हात वर तेवढे गणपतीचे आशीर्वाद जास्त. विठोबा आनंद आबाळ आहेत का उंच जावा हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. आणि आनंद गगनाला भेटल्याशिवाय राहणार नाही हे जे कार्य चालले धर्म कार्य. असावा तो धर्म मग असावं जाती वर्म. भारतासारखी संस्कृत नाही म्हणून शब्द कसा आहे भारत माते की माता. हा शब्द दुसऱ्या देशा पुढे आहे का असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी. नाही पण भारत माते की आई म्हणते. आपण या देशाला पवित्र विचाराची माणसे म्हणून ऐका. सैन्य कसं असं चीन कडून शिकावं, तंत्रज्ञान कसं जपान कडून शिकावं, धूर्तपणा कसं असं अमेरिकेकडून शिकावा, कपटीपणा कसं असं इंग्लंड कडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, आणि संस्कृती कशी असं माझ्या भारताकडून शिकावी. आणि भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला छत्रपती शिवाजी महाराज, राजेंना ज्यांनी घडवलं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई आहे. ऐका जिजाबा मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी स्वसाय लागली व्यथा, छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वरीने गाथा, म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. राजमाता आणि आताची माता स्वयंपाक बनवली ती टीव्ही पाहता पाहता पर्ग घालतो लाथा ती म्हणजे चला ना माझा माथा काय करू आता जा दिंडी आता काय करते. संस्कार महत्वाचे आहेत. कसे घडले राजे माझी जाऊने आज बाबा खाली
أشياء وزن مرة اشتاتلي أبون